नांदगाव पेठ येथील MIDC मधील श्याम इंडो फॅब प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत गेल्या अनेक दिवसांपासून 350 ते 400 मजूर वर्ग काम करीत आहे. मात्र याच कामगारांना गेल्या जानेवारीपासून त्यांचे वेतन न मिळाल्याने आता कामगारांनी एल्गार पुकारलाय. फायनान्शियल अडचणींमुळे काम बंद ठेवल्याचे कामगारांना सांगितले असल्याने अडचण दूर झाली तेव्हा बोलविले जाईल असे कंपनीच्या वतीने कामगारांना सांगण्यात आले. यावर कामगारांनी आक्षेप घेतला. कामगार कंपनीच्या मॅनेजरला आपले वेतन मागण्याकरिता गेले असता कंपनी मॅनेजर व कंपनी मालकाने तुमचा पगार देत नाही, तुमच्याकडून जे होते ते करून घ्या अशी धमकी दिल्याने शेकडो कामगारांनी 3 जूनला थेट कामगार आयुक्त कार्यालयावर धडकले. कामगार उपयुक्तांच्या दालनात काही वेळ ठिय्या देण्यात आला. आमचे वेतन आम्हाला मिळवून द्या, कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कामगारांनी केली. आज या ठिकाणी सहाय्यक आयुक्त कार्यालय, उपायुक्त कार्यालय यांच्या कार्यालयामध्ये श्याम इंडोफॅब कंपनीचे सर्व कामगार मजूर वर्ग या ठिकाणी 2 तासापासून ठिय्या आंदोलन देत आहे. गेल्या जानेवारी महिन्यापासून या सर्व कामगारांचा पगार त्या कंपनीने केला नाही. उलट यांना न सांगता न नोटीस देता त्या कंपनी बंद करण्याच्या मार्गावर किंवा कंपनी भाड्याने देण्याच्या मार्गावर ते कार्यरत आहे. या ठिकाणी आम्ही महाले साहेबांच्या दालनात या सर्व कामगारांना घेऊन गेल्या 2 तासापासून इथे ठिय्या देत आहे. जोपर्यंत त्यांचा पगार होत नाही किंवा यांच्या सर्व मागण्या ज्या पूर्ण होत नाही, त्यांनी PF कापलेला नाही, त्यांनी मिनिमम वेजेसमध्ये यांना पगार केलेला नाही, सर्व ज्या काही अटी आणि शर्ती असतात कामगारांना लागू त्या शर्तीचा यांनी भंग केलेला आहे. म्हणून या कंपनीवर कारवाई करण्यात यावी व त्यांच्या CEO आणि मालकावर गुन्हा दाखल व्हावा आणि या सर्व कामगारांना न्याय मिळावा. यांचा पगार त्वरित आज जर झाला नाही तर आज दिवसभर हे येथे ठिय्या आंदोलन देतील आणि यानंतर माझ्या नेतृत्वात हे उग्र आंदोलन करण्यात येतील. आम्ही आणखी 2 तास वाट पाहू. 2 तासांनी जर काही निर्णय झाला नाही तर आम्ही प्रहारच्या वतीने या संपूर्ण कार्यालयाला घेराव देऊ आणि कंपनीत येत्या 9 तारखेपासून हे सर्व कामगार उपोषणाला बसतील. धन्यवाद. मागण्या पूर्ण न झाल्यास येणाऱ्या 10 जूनपासून कंपनीच्या गेटसमोर आमरण उपोषण करू असा इशारा सुद्धा कामगारांनी दिला आहे. माझं नाव योगेश शंकरराव बोंडे, माझं गाव प्रॉपर कवठाळमध्ये आहे आणि मी शामिंडो कंपनीमध्ये काम करतो आणि मला 3 वर्ष झालेले आहे कंपनीमध्ये. आतापर्यंत पगार भेटत आलेला आहे आणि जानेवारी महिन्यापासून तर मे महिन्यापर्यंत अजून पण पगार नाही झालेला आहे आणि मी माऊली जागीरमध्ये भाड्यानं राहतो. माझी परिस्थिती एवढी नाजूक आहे, भयंकर, आणि घरमालक पैसे मागते आणि किराणा पण भेटत नाही, किराणावाले पण देत नाही उधार आणि पैसा पण भेटून नाही राहिला. कोणी कामाले पण नाही सांगून राहिले. आमचे 4 महिन्यापासून पगार अटकलेला आहे. कंपनीमध्ये 350 ते 400 पोरं आहे आसपास. त्यामध्ये किती जणांचे अजून पगार झालेले नाही? कोणाचे पण नाही झालेले आहे. कुठं आहे कंपनी? कंपनी नांदगाव MIDC मध्ये आहे, नागपूर अमरावती हायवे रोडवर. रोड टच कंपनी आमची, शामिंडो कंपनी. आम्ही इथं 9 वाजतापासून बसलेलो आहे आणि आमचे अजूनही कंपनीचे कोणी आले नाही आहे. तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या? आमच्या कंपन्या मागण्या पूर्ण नाही झालेल्या आहे अजूनही. काय चुकून राहणार तुमचं? मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही इथंच बसणार आहे आणि उपोषणासाठी बसणार आहे गेटच्या समोर.